ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। तालुक्याचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लावावेत या मागणी करिता लक्षवेधी खड्डे पूजन आंदोलन। गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येत असलेले काही रस्ते त्यामध्ये प्रामुख्याने मडाकीड खुर्द ते इलोरा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमध्ये माहेरघर बनून पडलेला। हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन सुद्धा दिले, परंतु अद्यापही या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। तसेच कुरणगाड बुद्रुक या गावाला जाणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर सिंगल कोट टाकण्यात आला आहे। डबल डांबरीकरणाचा कोट टाकण्यास विलंब केल्यामुळे कालावधी उलटून गेल्यावर या रस्त्याला पुन्हा खड्डे पडलेले आहे। त्यामुळे ही खड्डे बुजवण्यात यावे व डांबरीकरणास सुरुवात करण्यात यावी याकरिता 15 डिसेंबरला निवेदन सुद्धा देण्यात आले, परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। त्यानंतर ग्राम सातळे येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रकरण निकाली काढावे याकरिता ग्रामस्थांच्या वतीने 10 ते 15 निवेदने 3 उपोषणे करण्यात आली, परंतु या रस्त्याचा प्रश्न सुद्धा जैसे थे असल्याचे दिसून येते। त्यानंतर गोळेगाव या गावाचा रस्ता हा सुद्धा खड्ड्याचा माहेरघर म्हणून बनलेला आहे। या रस्त्याने ग्रामस्थांना दळणवळण करीत असताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। हा रस्ता दुरुस्त होणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे। या आंदोलनादरम्यान गावांतील व परिसरातील लोकांनी पाठिंबा दर्शवत प्रशासकीय यंत्रणा व शासनाचा जाहीर निषेध केला। यावेळी अक्षयभाऊ पाटील, वैभव साने, आकाश आठवडे, पंजाबराव पाटील, पप्पू पाटील, शुभम रोटे, गणेश परिहार, गजानन पाटील, बाळूत धुडे, सदाशिव जाणे, विश्वंभर पाटील, सुरेश पुरी, सोपान भालतडक, दत्ता पाटील तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। जळगाव जामोद तालुक्यातील पीएमजेएसवाय, पीडब्ल्यूडी, सीएमजेएसवाय, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येत असलेले काही रस्ते अतिशय मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने मराखेड खुर्द ते इलोरा, कुरणगाव फाटा ते कुरणगाव बुद्रुक, गोळेगाव ते गोळेगाव पांडे, टाकळी खासा ते गोळेगाव आणि सातळी रस्ता, या रस्त्याचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आपण संबंधित डिपार्टमेंटकडे मांडलेले आहेत, परंतु अनेक वेळा निवेदनं, आंदोलनं, उपोषणं होऊनसुद्धा संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याकरता आज या गोळेगाव फाटा व कुरणगाव फाटा याकरता खड्ड्याचं पूजन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता आज या ठिकाणी आम्ही गोळा झालेलो आहे। जर का आज आम्ही या ठिकाणी गांधीगिरीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहे, जर का